मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाआधी विधानसभेत अजित पवार, गणपतराव देशमुख आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी तातडीने निर्णय घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली. विराट मोर्चा आज लॉंग मार्चच्या निमित्तानं आपल्या परिसरामध्ये आलेला आहे आणि म्हणून या ज्या संदर्भामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की काय चर्चा होते, काय उत्तर आपल्याला मिळत आहे आणि कशा पद्धतीनं आपल्या मागण्या मान्य होत आहेत, त्या मागण्या तातडीनं मान्य करण्याच्या करता राज्याच्या प्रमुखांनी आणि सरकारने त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तिथल्या तिथं थांबावं, नाहीतर पुन्हा त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यातनं कारण नसताना महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था देखील अडचणीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काही काही गोष्टी जिथल्या तिथं ज्या त्या वेळेसच घ्यायच्या असतात तशा प्रकारची समय सूचकता ही सरकारने दाखवली पाहिजे आणि हजारो कष्टकरी शेतकरी आणि शेतमजूर आलेल्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी सरकारला करतो. अत्यंत शांततेनं मोर्चा त्यांनी काढलेला आहे, पण त्यांना जर सकारात्मक निर्णय मिळाला नाही तर कुठल्या थराला जाईल हे त्यांनाही सांगता येणार नाही. अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये आणि सकारात्मक सरकारनं निर्णय घ्यावा अशीच या निमित्तानं मी विनंती करतो. की हे राज्य शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांसाठी आम्ही जे जे करावं लागेल, तसं पाहिलं तर जी कर्जमाफी आता महाराष्ट्रामध्ये दिली ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपण दिली, काही लोक त्यातनं वंचित राहिले, ती सुद्धा प्रक्रिया आपली सुरू आहे. पण अध्यक्ष महाराज, हे आदिवासी सुद्धा त्यातलेच आहेत, काही तांत्रिक अडचणीमुळं जर दुर्दैवानं ते वंचित राहत असतील तर त्यांच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. माझे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांची ही पहिल्या दिवशीपासूनची भूमिका आहे, त्यामुळे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन आणि मुख्यमंत्र्यांचा आभारी मानेन की त्यांनी सहा मंत्री महोदयांची एक समिती स्थापन केली, दुपारी 2 वाजता त्या शिष्टमंडळाला किसान मोर्चाच्या या ठिकाणी चर्चेला बोलवलेला आहे, त्यामुळे ही चर्चा करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एवढे लांब ते आलेले आहेत. आज टीव्हीवर जर पाहिलं तर काही महिलांच्या सुद्धा पायाला फोड आलेले आहेत, रक्त त्यातनं येतंय, त्यामुळं यांचा फारसा या ठिकाणी आता अंत न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक पाऊल पुढे टाकले, त्याला तातडीनं आल्या आल्या चर्चेला बोलवले, 6 ज्येष्ठ मंत्र्यांची समिती या ठिकाणी स्थापन केली, त्यामुळं आजच त्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.